धमाकेचे घोटाळे येणार बाहेर। सूर्यवंशींच्या घरी होळीची लगबग। झी मराठीवरील मालिका कारभारी लयभारी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत। सूर्यवंशींच्या घरी आता होळी असल्याने सगळ्या घरात होळीची लगबग सुरू आहे। तर काकीने होळीचा सगळा स्वयंपाक हा पिऊला करायला सांगितलाय, तर घरातली सगळी काम देखील तिने आता पिऊलाच करायला सांगितली आहेत। तेव्हा पिऊ कोणतीही तक्रार न करता घरातली सगळी काम करते। तर वीरू देखील आता तिच्या मदतीला गेलाय। तर आता होळी दहन देखील झालाय, पण गावातील एक माणूस आता सूर्यवंशींच्या घरी आलाय। पण काकीने आपल्या मुलाचं काम करण्यासाठी 2 लाख रुपये घेतले होते आणि ते काम अजूनही केलं नसल्याचं तो माणूस म्हणतोय। तेव्हा काकी आपण पैसे घेतले नसल्याचं म्हणते, पण आपल्याकडे पुरावे देखील असल्याचं तो माणूस म्हणतोय। तेव्हा आता वीरू पुढे नक्की काय करणार पाहणं महत्वाचं ठरेल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।